Yeah, you take it for city clear night. Da Vinci. Vidhan Sabha se kiti jaga lagu. Tumche atte. Ladavnar kiti. Ta ami tumche atte chi ladavnar. Kasa ladavnar ya vicharu. Doshe atte chi emay mari tumi. वंचित आघाडी आहे त्याच्यामध्ये अजून इतर घटक आहेत. वंचित आघाडीमध्ये वेगवेगळे जे घटक आहेत जागेच्या अनुषंगाने कसले जागा वाटपाचा विधानसभेत आमचा एकच बाजूला पडतो. तो म्हणजे किमान 50 विधानसभेच्या जागा या नांदेड तर केंद्र करणार अजून ते काही ठरवलं तरी प्राधान्यक्रम अजून नाही काही ठरवलं. कशाला म्हणता हेच कळत नाही असं दिसतंय. पूर्वी तरी आनेवारी एकदा झाली की दुष्काळग्रस्त एरिया बिगड दुष्काळग्रस्त एरिया हा जाहीर व्हायचा. त्यांनी आता पुन्हा नव्यानं दुष्काळग्रस्त गावं ऍड करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे पूर्वी या गावातली आनेवारी काय होती आणि कुठल्या आधारावरती तुम्ही आता असणार या दुष्काळ इथे राजकारण चाललंय. मतदारसंघ बांधण्याचे कामकाज चालले असं मी त्या ठिकाणी आरोप करतो. पूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये आज आहे. पाणी अटत चाललेलं आहे. पण दुष्काळाच्या संदर्भातल्या जे कलेक्टरला आदेश येतात ते अजिबात आलेलं नाही. छावण्याच्या संदर्भात आलेलं नाही. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भात आलेलं नाही. मी आत्ताच लातूरवरून येतोय. 10 दिवसानंतर पाणी यायला सुरुवात झाली आणि ती थंडीच्या दिवसामध्ये 15-1 दिवसामध्ये थंडी ओसरायला सुरुवात होईल. पाण्याचं वेपरायझेशन वाढेल तेव्हा या सगळ्या गोष्टींवरती नियोजन कुठे आहे. बिगर नियोजनाचं आहे. अल्ला भरोसे आपण जसं म्हणतो तसं बीजेपी आरएसएस सरकार जे अल्ला भरोसे झालं आजच त्यांनी सांगितले की 50,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांसाठी वाटले. राजीव गांधीच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर 10 पैसे शेतकऱ्याला गेले. उरलेले सगळे पैसे राज्यकर्त्याला गेले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने 50,000 लूट झाली ही मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली. ज्यांना कोल्ड स्टोरेज आलं असतं गोडाऊन झाले असते बाजारामधला असणारा मालाचा उठा चढाव होणार तेव्हा एपीएमसीला ह्या जर सोयी करून दिल्या असत्या भाव उतरला तर एपीएमसी त्याच्यामध्ये उतरली असती खरेदी केली असती आणि बाजार स्थिर केला असता तर हे सरकार लुटारूंचं सरकार आहे.
म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाने 50,000 रुपये त्यांनी लुटले हे मुख्यमंत्र्यांनी कबूल केले. राष्ट्रवादी म्हणजे आघाडी करण्याचा त्यांचा शेवटपर्यंतही आहे त्या अनुषंगाने नगरमध्ये पुन्हा राष्ट्रवादीने दाखवून दिले त्यांचा गंधर्व विवाह नव्हता. तर त्यांचा सप्तपदी विवाह होता. त्याच्यामुळे गंधर्व विवाहात सप्तपदी विवाहात तुटत नाही. तेव्हा राष्ट्रवादींनी असताना सप्तपदी विवाह केलेला आहे. Gracias.